हाय फ्रेंड्स, आम्ही चाललो आहोत आता वैक्सीनेशनसाठी। सेकंड वैक्सीनेशन आहे मिस्टरांचा। तर हा व्लॉग जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि काही महत्त्वाच्या टिप्स पण आहेत त्या पण जाणून घ्या। तर सर्वात प्रथम जे आहे, तुम्ही कसे आहात? आय होप की तुम्ही सर्व चांगलेच असणार आणि मी पण अगदी मस्त मजेत आहे आणि तुमचे भाऊसुद्धा अगदी मस्त मजेत एकदम फिट आहेत। तर हा व्लॉग जो आहे तो वैक्सीनेशन प्लस मातीची भांडी। तर अशाच नवनवीन व्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आता सध्या आम्ही चाललो आहोत कुर्ल्याला। तसं बघायला गेलं तर यांचा ऑफिस आहे अंधेरीला, पण यांच्या ऑफिसमधून म्हणजे अरेंजमेंट केली कुर्ल्याला, तर त्यामुळे तिथे वॅक्सिनेशन आहे, तर त्यामुळे तिथे चाललो आहोत आम्ही। आणि मेन म्हणजे आम्ही प्लॅन केला होता, आम्हाला म्हणजे ज्या वस्तू घ्यायच्या होत्या त्या वस्तू घ्यायला आम्हाला संडेला जायचं होतं, तर आम्ही आधीच प्लॅन करून ठेवलेला होता आणि आमचा प्लॅन पण एकदम डन झालेला होता। पण ते योगायोगाने त्या गोष्टी जुळून आल्या आणि असं काही घडलं की म्हणजे 2 दिवसाआधी आम्हाला असं कळलं की वॅक्सिनेशन जे आहे ते कुर्ल्याला आहे। तर खूप म्हणजे खुश झालो आम्ही, म्हणजे बरं वाटलं, म्हणजे दोन्ही गोष्टी एका वेळेस होतील आमच्या, म्हणून त्यामुळे आम्ही निघालो। तर ते ज्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या मला धारावीला घ्यायच्या आहेत आणि कुर्ला तर जवळजवळच आहे, म्हणून त्यामुळे आम्ही निघालो कुर्ल्याला आणि वॅक्सिनेशन पण होईल आणि त्या पण वस्तू होतील म्हणून या हिशोबाने आम्ही। मग मिस्टर बोलले सर तुला यायचं असेल तर चल, म्हणून मग बोलली बरं ठीक आहे चालेल, चला मग त्या पण वस्तू होतील, म्हणजे दोन्ही गोष्टी एकदम घडून येतील। तर योगायोगाने हा सर्व घडून आला योगायोग आणि आता आम्ही निघालो आहे। तर आता आम्ही जिथे वॅक्सिनेशन आहे तिथे आम्ही पोहोचलो आहे आता। तर इथे वॉचमनला विचारतो आहे आता की गाडी कुठे पार्क करायची, तर आता ते गाडी पण आता पार्क करून घेतो आहे आता। आणि मेन म्हणजे दोघं जोडीनं असलो की जरा फिरल्यासारखं वाटतं, म्हणजे खूप बरं वाटतं दोघं सोबत असलो की, कारण खूप दिवसाआधी मी बोलत होती खूप कुठेतरी जायचं फिरायला, पण काही घडून येत नव्हतं। पण चला आज आला मौका घडून, तर खूप छान वाटते, म्हणजे दोघं सोबत असल्यावर तर अजूनच मजा येते आणि जरा थोडंसं फिरल्यासारखं पण वाटते। तर फायनली आता आम्ही इथे पोहोचलो आहे आणि आता म्हणजे जिथे सेंटर आहे तिथे आता आम्ही जातो आहे। तर इथे फर्स्ट फ्लोअरला आम्हाला जायचं आहे, इथे त्यांचे मित्र पण मिळाले। तर आता एकदम एंट्रन्सलाच गणपती बाप्पाच्या मूर्तीचं दर्शन पण मिळाले, तुम्हीसुद्धा दर्शन घेऊन घ्या। तर आता आम्ही चाललो आहे फर्स्ट फ्लोअरला, तर बघू शकता इथे लिफ्टने चाललो आहे। तर फायनली इथे पोहोचलो आहे आम्ही फर्स्ट फ्लोअरला आणि आता इथे छान अशी अरेंजमेंट केलेली आहे, खूप छान वाटत आहे बघून पण, आणि अरेंजमेंट पण खूप छान, अगदी खूप सुंदर केलेली आहे। तर मिस्टर गेले आहे चौकशीला, मी बसली इथे, तर बघूया इथे आता काय होतं आहे इथे। तर मिस्टरांचा पण नंबर आलेला आहे आणि आता ते चालले आहेत वॅक्सिनेशनसाठी, तर आतमध्ये जावं लागणार आहे त्यांना। तर ते जात आहेत आतमध्ये, मी इथे वेटिंगसाठी बसलेली आहे आता। तर अर्धा तास आता मला वेट करावा लागेल त्यांचा। तर आता ते येतीलच आता थोड्या वेळात, ऑलमोस्ट अर्धा तास झालेलाच आहे। तर ते बघा आलेत आता। तर आता मित्रांसोबत गाठभेट झाली आहे, भेट म्हणजे करत आहे, तर खरंच बरं वाटतं ना जरा, म्हणजे खूप दिवसांनी मित्र मिळालेत। अरे वा, इथे फोटो सेशनचं पण चालू आहे। हां, त्यांच्या ऑफिसमध्ये फोटो लावायचा होता म्हणून त्यामुळे त्यांनी फोटो काढून घेतलेत। तर हे त्यांच्या ऑफिसचे मित्रच आहेत। तर आता खूप छान वाटलं, फोटो पण काढलेत। आता आम्ही बाहेर आलो आणि म्हणजे फर्स्ट फ्लोअरला चालो, तिथे हॉलमध्ये आलेलो आहोत। तर इथे मस्त फोटो सेशन चालू आहेत सगळ्यांचे। तर तुम्ही बघू शकता इथे मस्त आजीबाई ज्या आहे त्या आजीबाईसुद्धा मस्त फोटो सेशन करत आहेत। वा, भारी वाटतं ना। हां, तर इथे मिस्टरांचा पण आता फोटो काढून घेतला आहे, मीच बोलली त्यांना फोटो काढून घ्या आणि पोज द्यायला सांगितले, 2 फोटो काढायला सांगितले। खूप छान झालं फोटो सेशन। आता आम्ही पडलो आहे बाहेर, तर आता येताना जे आहे ते लिफ्टने नाही येत आहे, शिडीने येत आहोत आम्ही। तर आता आम्ही बाहेर पडतो आहे। आता फायनली आमचं काम झालेलं आहे, ऑलमोस्ट आमचं तासाभरात हे काम झालं। आता आम्हाला जिथे नेमकं जायचं आहे तिथे आता आम्ही चाललो आहे। तर गाडी वगैरे काढून घेतो इथून आता। तर मी बोलली थांबा म्हणलं थोडा वेळ, कारण इथे जरा मला ग्रीनरी आहे छान वाटले आणि इथे फोटो सेशन म्हणलं फोटो जरा 2-4 तरी काढून घ्यावे म्हणून इथे आम्ही मिस्टरांना सांगितलं। तर मिस्टर पण हा बोलले आणि मस्त इथे 2-4 फोटो पण काढून घेतले, खूप छान असे ग्रीनरी दिसत आहे। तर मस्त छान फोटो काढून घेतले 2-4 आणि आता आम्ही चाललो आहे गाडी घ्यायला। तर गाडी घेते आणि आता आम्ही जाऊ जिथे आम्हाला आता मेन जायचं आहे तिथे आता आम्ही जाणार आहोत। तर आता इथे खूप पाऊस पण येत आहे खूप, म्हणून म्हटलं थांबा म्हणलं जरा, कारण वॅक्सिन घेतली तर उगाचंच काही रिक्स नको घ्यायला, म्हणून त्यांना बोलली थांबा जरा वेळ, मग आम्ही थोडा वेळ थांबलो आणि नंतर निघालो।
तर आता आम्ही फायनली निघालो आणि आता मेन जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या पण करणार. ही पण महत्त्वाचीच गोष्ट होती, ही पण झाली. आणि आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती पण आता, म्हणजे मला ज्या वस्तू पाहिजे होत्या त्या, म्हणजे एक्साइटेड होती मी खूप. तर मग आता आम्ही तिथे चाललो आहे आणि नेमकं म्हणजे निघालो तेव्हा त्यांना फोन पण केला आम्ही आधी. आणि मग ते म्हणजे उगाच असं फेरी नको व्हायला म्हणून आम्ही आधी फोन केला त्यांना, विचारलं. ते बोलले हा आहे या तुम्ही. तर आम्ही गेलो आणि वाटेमध्येच एक कपड्याचं शॉप दिसलं. तर इथे म्हणलं चला मग छोट्या मुलीला कपडे घेऊया. तर इथे हा जो पिंकवाला जो ड्रेस आहे तो मला खूप छान म्हणजे वाटला. बाकीचे पण ड्रेस छान आहेत पण ते फक्त एका दिवसाच घालू शकतो अशा प्रकारे होते. म्हणून मग मी तो एक जो पिंकवाला होता, तुम्ही बघू शकता इथे पिंकवाला फोर्थ, तर तो छान वाटला. आणि तो म्हणजे डेली रुटीनसाठी पण आणि अशी बड्डे पार्टी किंवा काय फंक्शन वगैरे असेल तेव्हा पण घालू शकते. म्हणून मग मी तो घेतला आणि इथून निघाली. आणि फायनली मला जिथे जायचं होतं तिथे मी आली. आणि आता तुम्ही बघू शकता इथे मातीची भांडी. तर ही जी भांडी आहे ती ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. तुम्हीसुद्धा या, तुम्हीसुद्धा भेट द्या इथे या शॉपवरती. खरंच तुम्ही गुगल मॅपवर सर्च केलात हा जो ॲड्रेस आहे तुम्ही सर्च केला तो तुम्हाला इझिली मिळेल. आणि मेन सायन हॉस्पिटल जे आहे ते सायन हॉस्पिटलच्या अगदी 8 ते 10 मिनिटाच्या दूरीवर आहे. तर आणि नेमकं म्हणजे इथे जे प्रोडक्ट आहेत ते एकदम रिझनेबल प्राईजमध्ये आहेत आणि तुम्ही नक्की घ्याल अशी मला तरी वाटते. तर तुम्ही नक्की या आणि भेट द्या इथे. खरंच खूप छान प्रोडक्ट आहेत आणि मेन म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत आणि मला तर खूप आवडले. मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पण सांगणार आहे. तुम्ही पुढचा ब्लॉग पण नक्की बघा. मी म्हणजे कोणती भांडी घेतली आणि त्याचा कशा प्रकारे यूज करायचं, कसं जेवण बनवायचं, सुरुवातीला कशा पद्धतीने त्याचा यूज केला जाईल किंवा त्याची त्याला कशा पद्धतीने घासायचं, हे सर्व म्हणजे मी त्याचे काय काय फायदे आहेत तर हे सर्व मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर पुढचा ब्लॉग पण तुम्ही बघायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खरंच खूप छान आहे तिथे एकदम. तुम्ही जर हेच जर प्रोडक्ट तुम्ही ऑनलाईन किंवा डीमार्टला किंवा कुठे बाहेर जर घ्यायला जाणार तर तुम्हाला 1000-1200 वरतीच मिळतील. आणि मेन म्हणजे यांनी काय दिले, मातीच्या भांड्यांना हँडल वगैरे म्हणजे पकडायला ते खूप छान केले. तर मला हे खूप आवडलं आणि अगदी रिझनेबल प्राईजमध्ये अगदी तुम्हाला सुद्धा पटतील पटकन असे एकदम म्हणजे ती जी प्राईस जेव्हा सांगतील एकदम पटतील तुम्हाला. तर नक्की तुम्ही या आणि घ्या. मी पुढच्या ब्लॉगमध्ये ते पण सांगणार, तुम्हाला प्राईस सांगेन, त्याचे फायदे सांगेन किती लिटरचं, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. तरी ते बघू शकता हा पॅन आहे बिर्याणीचा. तर खूप छान वाटलं मला. बघूया अजून बऱ्याच गोष्टी आहेत तिथे वस्तू, तर मी बघणार आहे आणि काय काय घेतलं मी ते सर्व पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. बघू शकता इथे खूप छान असे दिसत आहेत. तर नक्की तुम्ही या. मी याचा ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. त्यांचा नंबरसुद्धा देईन मी तुम्हाला. आणि तुम्ही जर गुगलमध्ये सर्च केलात त्यांचा ॲड्रेस तर तुम्हाला इझिली मिळेल. तर तुम्ही नक्की भेट द्या. अगदी सायन हॉस्पिटलच्या अगदी 8 ते 10 मिनिटाच्या दूरीवर आहे. तर आता तिथे पाऊस येत होता खूप म्हणून त्यामुळे आम्ही तिथे खूप म्हणजे कमीत कमी तासभर थांबलो त्या दुकानामध्ये आणि मग नंतर निघालो फायनली. तर अशाच नवनवीन ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.